अजिंके गुरु अजिंके, गुरुवीन नाही काही, गुरुवीन नाही काही, गुरु माझा अजिंके, गुरु माझा भगवान, गुरु माझा परब्रह्माचे हंस, त्याच्या चरणी आमचे मन चित्त जावे, तिथे देव म्हणून रावे, श्री भगवंताच्या चरणी गोड तुझे नाम अमृतावनी पांडू, गुरुदेव भगवंत, गुरुदेव भगवंत। उत्पत्ती स्थिती लय हा तर निसर्गाचा सहज स्वभाव, पण वांझेच्या पोराला कुठला जन्म, कुठला जन्म, कुठला जन्म आणि कसला मृत्यू, कसला मृत्यू, कसला मृत्यू, कसला मृत्यू। अनेक लोक मला विचारतात परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, मी त्यांना स्पष्ट सांगतो की परमार्थ करायचा म्हणजे काहीच करायचं नसतं, तर काही करायचे नाही हेच करायचे असते, काही करायचे नसते हेच जाणायचे असते। सद्गुरु वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवा, मग सहजच उमजेल आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे। सर्व प्राणी देऊ शकतात, सर्व माणसं देऊ शकतात, पण माणसात आत्मजागृती ज्याची झालेली आहे तो सुद्धा देऊ शकतो। अज्ञानी देऊ शकतो ना, मी म्हणतो मेलो मी आज खराब झालो असा अर्थ घेऊन नाराजीने मरतो। द्याची आठवण उणी झाली त्यांची नव्हती म्हणते राहणार नाही, ते जे तुमच्या अनुभवात नव्हते त्यांनी आता आहे ते तुम्ही असल्याच्या व्यक्त ज्ञानाच्या अभावी नष्ट होणार। त्या ठिकाणी ज्याने आपला ओळख म्हणजे आत्मा ओळखलेला आहे तेव्हा तो आत्मा काय असल्याने अनंत अपार होतो आहे हे फक्त तो ज्ञाता जाणतो, स्वरूप ज्ञान आहे। आता आपलं रूप अनंत अपार आहे, आता हे संपणार नाही, मग त्याला त्या वेळेला आता काय अनुभव येतो, आता मी अनंत अपार झालो। अनंताचा अर्थ काय, अंत नाही, संपला असा अर्थ नाही त्याचा। ज्ञानाने प्राण सोडून काय या बाजू, ज्ञाने काय नाही झालं, ज्ञानी आला ना गेला, ज्ञानी काय असतो तेव्हा अनंत पार आपण आहे। या शुद्ध ज्ञानाने शुद्ध स्वरूपाने शुद्ध स्वरूपामध्ये लढू लागतो। मुख्य विषय काय आहे त्याचा, तर आपण असण्याचे शुद्ध ज्ञान आहे। त्या ज्ञानाने ज्ञानी म्हटले हा संग्रह झाला आहे, जेव्हा ज्ञान मिळाले त्या ज्ञानाला कळे तेव्हा पुढे जातो, मोकळा आहे त्याला मोक्षाची आणखी गरज नाही, मोकळा एवढंच नव्हे त्याचं अनंत अपार आहे। तुम्ही आपल्याला काय समजून म्हणता एवढं बघा, देव सोडताना तुम्ही आपल्याला काय समजून सोडतं एवढं बघा, बाकी व्यवहार तुम्ही करणार तो तुम्ही केलंच नाही तरी होणार आहे। तुम्हाला पुढे कळते आहे गुरु भक्ती, हरिभक्ती, देव भक्ती, आत्मभक्ती केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट कळते आहे हे कसे काय झाले आहे, आणि याच्यामध्ये माझ्या वेगळं काही नाही। आत्मज्ञानाचं मात्र फार मोठे आहे,